वर्ग समीकरणामधील एक प्रश्न घेऊ जर एक चेत एक साधिक एक अधिक दोन एक साधिक दोन बरोबर चार शेत एक साधिक चार कंसात दिलं एक की एक सहा ऋण एक नाही तो ऋण दोन किंवा ऋण चार घेऊ शकतो या वर्ग समीकरणाची मुळे सूत्रपद्धतीने कोणती ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला हे समीकरण दिसतंय ते फ्रॅक्शन मध्ये आहे अपूर्णांक स्वरूपात दिसतंय मग त्याला आपल्याला सामान्य रूपात आणायचे त्यानंतर मग आपण ही सूत्रपद्धती या सूत्रांनी सोडवणार आहोत एबीसीच्या किमती टाकून मग आता हे समीकरण आपल्याला सिम्प्लिफाय करायचे त्यासाठी काय करूया की छेदामध्ये आपल्याला दिसत आहेत एक साधिक एक आणि एक साधिक दोन इथे एक साधिक चार कोणताच सेम नाहीये आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया तिरकस गुणाकार मग याचा तिरकस गुणाकार केला तर आपल्याला मिळेल एक साधिक दोन अधिक एक साधिक एक गुणिले दोन म्हणजेच दोन एक साधिक एक छेद यांचा खालच्या गुणाकार एक वर्ग अधिक दोन एक्स आणि एक एक्स म्हणजे तीन एक्स आणि दोन एक दोन म्हणजे यांचा गुणाकार आपण केला बरोबर चार छेद एक्स अधिक चार आता हे वरती बेरीज आहे इथे कुठे चिन्ह बदल नाहीये त्यामुळे जे लाईफ टर्म्स आहेत ते आपण डायरेक्टली घेऊ शकतो एक्स आणि दोन एक्स म्हणजे थ्री एक्स होत आणि दोन अधिक एक तीन होत इथे एक राहिला आपलं दोन्ही आपण गुणाकार केला तर इथे टू एक्स प्लस टू येत मग इथे अँसर येईल आपलं फोर एक्स स्क्वेअर प्लस थ्री एक्स प्लस टू इक्वल टू फोर अपॉन एक्स प्लस फोर आता पुढच्या स्टेपला आपल्याला परत क्रॉस करावं लागेल कारण या ठिकाणी डिराविटर सेम नाही आहे तर क्रॉस केला आपण एक्स प्लस फोर इन टू थ्री एक्स प्लस फोर इक्वल टू फोर इंटू एक्स स्क्वेअर प्लस थ्री एक्स प्लस टू देआर फोर यांचा ब्रॅकेट आपण मटिवेशन केलं पहिले एक्सने केला एक्स इंटू थ्री एक्स आहे तर थ्री एक्स स्क्वेअर एक्स इंटू फोर फोर एक्स फोर इंटू थ्री एक्स ट्वेल्व एक्स फोर इंटू फोर सिक्स्टीन इक्वल टू फोर इंटू एक्स स्क्वेअर फोर एक्स स्क्वेअर फोर इंटू थ्री एक्स ट्वेल एक्स फोर इंटू टू एट याच्यामध्ये लाईट टर्म्स घेऊया घेऊया आपण एक साईडला समजा इथे घेतलं मी थ्री एक्स स्क्वेअर मायनस फोर एक्स स्क्वेअर प्लस फोर एक्स फोर एक्स प्लस ट्वेल एक्स म्हणजे हे सिक्स्टीन आपण घेऊ शकतो डायरेक्टली सिक्स्टीन एक्स हा ट्वेल एक्स इकडे आला मायनस ट्वेल एक्स प्लस सिक्स्टीन हा एट इकडे आला मायनस एट इक्वल टू झिरो थ्री एक्स स्क्वेअर मायनस फोर स्क्वेअर येतं मायनस एक्स स्क्वेअर सिक्स्टीन मायनस ट्वेल्व येतं फोर एक्स आणि सिक्स्टीन मायनस एट येतं प्लस एट इक्वल टू झिरो आपण काय करूया साईन चेंज करूया इथं मायनस झालं प्लस प्लस झालं मायनस प्लस झालं मायनस झिरोचं साईन नाही त्यामुळे तो ॲज इट इज राहणार आपल्याला समीकरण मिळालं आहे एक्स स्क्वेअर मायनस फोर एक्स मायनस एट इक्वल टू झिरो आता हे आत्ताशी आपल्याला काय मिळालं आहे की एक वर्ग समीकरण तयार झालंय क्वाडिटिक इक्वेशन एक स्टँडर्ड फॉर्ममध्ये मध्ये मिळालं आहे याच्यानंतर आपल्याला फॉर्म्युला मेथड वापरायची आहे मग आपण एबीसीच्या किमती लिहिल्या एची व्हॅल्यू आहे वन बी ची व्हॅल्यू आहे मायनस फोर आणि सी ची व्हॅल्यू आहे मायनस एट आता ह्या फॉर्म्युल्यानुसार एक्स ची व्हॅल्यू काढायची आहे मायनस बी म्हणजे मायनस मायनस फोर प्लस मायनस इथे ही स्क्वेअर रूट B square minus 4c minus 4 square minus 4 into 1 into minus 8 divided by 2 into a 2 into 1 minus into minus 4 plus minus square root minus 4 square ito 16 minus into minus plus 4 it's a 32 upon 2 4 plus square root it a 48 upon अजून आपला आन्सर फायनल झालेला नाही कारण फोर्टी एटचं रूट येत नाही पण त्याचे फॅक्टर्स पाडतात तर आपण त्याला चेंज करू शकतो कन्वर्ट करू शकतो तर ते कसं करू शकतो की फोर प्लस फॅक्टर्स पाडले सोळ त्रिकाठीस होतात सोळाचं वर्गमुळे हो तर चार मग चारला बाहेर घेतलं तीनला आठ ठेवलं इथे आलं टू आता नेक्स्ट काय येते बा इथे फोर कॉमन काढला वन प्लस मायनस स्क्वेअर रूट थ्री डिवाइड बाय टू टूने डिवाइड केलं वरती आलं टू ब्रॅकेट वन प्लस मायनस स्क्वेअर रूट थ्री आणि टूने अगेन आपण मल्टिप्लाय केलं टू इन्टू वन टू प्लस टू इंटू रूट थ्री हे आपलं फायनल आन्सर आलंय प्लस मायनस आहे म्हणजे एकदा प्लस घ्यायचं टू प्लस टू रूट थ्री एकदा मायनस घ्यायचं टू मायनस टू रूट थ्री म्हणजे आपला ऑप्शन बी हा करेक्ट आलेला आहे बाकीचे ऑप्शन हे वेगळे दिसतात आहे तुम्हाला अजून एक सांगायचं आहे की हे ऑप्शन जे आहेत तुम्ही हा ऑप्शन पाहिला तर इथे प्लस मायनस दिसतंय पण इथे एक टू आहे तर इथे नाहीये नंतर ऑप्शन सी मध्ये क्रॉस झालेला आहे डी तर काही यापैकी नाहीच आहे पण मग आपल्याला सेम कोणता दिसतोय टू प्लस टू रूट थ्री आणि टू मायनस टू थ्री म्हणजे इथे प्लस मायनस दिसत आहे आणि हे सेम दिसत आहेत याचा अर्थ आपण हे न सोडवता सुद्धा कदाचित हे सांगू शकतो फक्त ह्या दोन मध्ये आपल्याला हे काढण्यासाठी हे सॉल्व करावं लागेल